ह्याच मध्यमवर्गातनं सत्यकथा नावाचं मासिक चाललं. ह्याच मध्यमवर्गानी आपल्या सगळ्या साहित्याचा जन्म ह्या मध्यमवर्गात झालाय. शिना पेंडसे असतील, गोनी दांडेकर मगाशी नाव घेतली, सगळी ह्या मध्यमवर्गातनं आली आहेत. पण त्या सगळ्यांच्या लेखनामध्ये, अगदी विजय तेंडुलकरांचा तुम्ही उल्लेख केला, पण त्यांच्यासुद्धा सामाजिक भान आहे, सातत्याने लक्षात येणारं सामाजिक भान आहे. गेल्या 20-25 वर्षामध्ये, म्हणजे तू ज्यावेळेचा माझा टीकेचा संदर्भ देतेस तो मी महाराष्ट्र टाइम्समध्ये आल्यानंतरचा आहे, आणि महाराष्ट्र आल्यानंतरचा आहे. साधारणपणे असं म्हणता येईल की 1985 साल नंतर प्रत्यक्षात या मध्यम वर्गाला प्रचंड प्रमाणावरती संधी उपलब्ध झाल्या. मध्यम वर्गाचा जेवढा लाभ 1985 ते आत्तापर्यंत, म्हणजे गेल्या 30 वर्षात झाला आहे, तेवढा आपल्या समाजातल्या पूर्ण गरीब वर्गाचा झालेला नाही. त्यांच्यातला सुद्धा एक वर्ग गरिबीतनं कनिष्ठ मध्यमवर्गात आला, कनिष्ठ मध्यमवर्गातनं मध्यमवर्गात आला, मध्यमातनं उच्च मध्यमवर्गात गेला. ही प्रक्रिया चालूच आहे. परंतु 85 जर तुला आठवत असेल तर ज्यावेळेला राजीव गांधींनी कॉम्प्युटर आणायची घोषणा केली त्यावेळेला ह्याच मध्यमवर्गातल्या ट्रेड युनियन्सनी त्याला विरोध केला. कॉम्प्युटरच्या विरोधी संप बँकांमध्ये झाले, इन्शुरन्समध्ये झाले, टाइम्स ऑफ इंडियात झाले कॉम्प्युटर विरोधी संप. त्याच्यानंतर त्यांनी ज्यावेळेला टेलिफोन आणि टेलिग्राफ डिपार्टमेंट वेगळं केलं आणि टेलिफोन वेगळा केला, ज्याच्यामुळे आज आपल्याकडे मोबाईल आले, जर टेलिकॉम डिपार्टमेंट नसतं तर झालं नसतं, त्यावेळेला त्यांच्यावर टीका झाली. पुढे कलर टीव्ही आला, त्याच्यावरही त्या राजीव गांधींवर टीका झाली. आणि ती टीका कोणी केली? जो मध्यम वर्ग प्रत्यक्षात त्याचा लाभार्थी होता तो सातत्याने त्याच्यावर टीका करत राहिला. आता ही टीका ते लाभ घेत असताना चालू होती, याचे अर्थ दोनच होतात. एक, त्यांना समजत नव्हतं, पण मध्यम वर्ग अडाणी नाही. एरवी तर्कशुद्ध लिहिणारे आपण गांधी कुटुंबाला बिनशर्त पाठिंबा कसा देता? आणि राजीव गांधींच्या राहुल गांधींच्या संदर्भातही आपल्या काय आशा आहेत? राहुल गांधींकडे आपण नंतर येऊया, कारण अजून तेच यायचे. जरा एक नाही ना, असाही थेट प्रश्न काहींच्या मनात असू शकतो. आणि थोडं पत्रकारांच्या अंगाने दुसरा प्रश्न विचारायचा झाला तर, या गांधी घराण्याच्या असलेल्या तुमच्या निष्ठेचा हे सगळं पत्रकारितेच्या आड येतं असं नाही का वाटत? पहिलं म्हणजे हे घराणं म्हणायचं झालं तर ते नेहरू घराणं म्हणायला पाहिजे, गांधी घराणं नाही. कारण गांधी घराणं म्हणजे महात्मा गांधीचं घराणं. त्यांची कोणीही मुलं आज राजकारणामध्ये नाहीत. त्यांच्या मुलांनी कोणत्याही प्रकारची कर्तबगारी दाखवली नाही. जी दाखवली ती दाखव सांगण्यासारखी नाही. त्याच्यामुळे ते घराणं आहे. म्हटलं तर नेहरूंचं घराणं आहे. आता नेहरूंच्या मुलीचं नाव इंदिरा गांधी झालं, जिचा महात्मा गांधींचे काही संबंध नाही, त्यामुळे नेहरू गांधी धोरण घराण्याचा संबंध आपण हा वेगळा केला पाहिजे. त्याच्यानंतर घराणेशाहीचा जो मुद्दा आहे तो त्याचा असा की 1964 पंडित नेहरू वारले. त्यावेळेला इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या नाहीत. नेहरूंनी कुठेही लिहून ठेवलेलं नव्हतं की माझ्या मृत्यूनंतर इंदिरा गांधींना पंतप्रधान करावं. त्यामुळे काँग्रेस पक्षात रीतसर निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये लालबहादूर शास्त्रींची निवड झाली. त्यावेळेला लालबहादूर शास्त्रींना विरोध मोरारजी देसाईंनी केला. लालबहादूर शास्त्रींची निवड केल्यानंतर मोरारजी देसाईंनी मान्यता दिली आणि लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. नेहरू मेल्यानंतर 64 च्या 28 मेला एक प्रकारे आपण म्हणूया लालबहादूर शास्त्रींनी सूत्र घेतली. आता ते 1966 च्या 10 जानेवारीला वारले. ते समजा मेले नसते तर 67 ची, त्याच्यानंतर 1 वर्षांनी येणारी निवडणूक ही लालबहादूर शास्त्रींच्या नेतृत्वाखाली झाली असती, म्हणजे इंदिरा गांधी पंतप्रधान होण्याचा प्रश्न आला नसता. 65 चा भारत पाकिस्तान युद्ध लालबहादूर शास्त्री जिंकलेले असल्यामुळे लालबहादूर शास्त्रींचा करिश्मा देशभर होता. त्यामुळे लालबहादूर शास्त्रींच्या करिश्म्याच्या जोरावरती काँग्रेस 1967 साली नक्की निवडून आली असती. मग लालबहादूर शास्त्री जर पंतप्रधान राहिले असते त्याच्यानंतर तर इंदिरा गांधी पंतप्रधान व्हायचा प्रश्नच नव्हता, त्यामुळे घराणेशाही येण्याचा प्रश्न नव्हता. 1966 लालबहादूर शास्त्री वारल्यानंतर इंदिरा गांधींची मोरारजी देसाईंच्या बरोबर थेट निवडणूक स्पर्धा झाली. त्याच्यामध्ये इंदिरा गांधींना 350 मतं मिळाली आणि मोरारजी देसाईंना काहीतरी 150 मतं मिळाली. त्याच्यामुळे इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, घराणेशाहीच्या माध्यमातून झाल्या नाही. तेव्हा 1966 साली त्या अशा पद्धतीने झाल्या. पुन्हा 1967 साली निवडणूक झाली तेव्हा काँग्रेस पक्षाचा आपल्या देशातल्या 10 राज्यातनं पूर्ण पराभव झाला. पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये 1967 DMK राज्याला, अजूनही ते DMK राज्य आहे. पहिल्यांदा बंगालमध्ये विरोधी पक्षांची आघाडी आली, कम्युनिस्ट नाही, त्यावेळी विरोधी पक्षांची आघाडी आली, बंगला काँग्रेस आणि CPM, आणि अजय मुखर्जी मुख्यमंत्री झाले आणि ज्योती बसू उपमुख्यमंत्री झाले. परंतु साधारणपणे 72 ते 77 पॅच वगळता 1967 बंगालमध्ये सुद्धा कायम काँग्रेस विरोधी सरकार आहे, तामिळनाडूमध्ये काँग्रेस विरोधी सरकार आहे.
त्याच्यामुळे केवळ काँग्रेस आणि नेहरू गांधी घराणं असं नातं नाहीये. 71 मध्ये इंदिरा गांधीजी निवडून आली, ती 69 साली त्यांच्याच पक्षाच्या अध्यक्षांनी इंदिरा गांधींना पक्षातनं काढल्यानंतर आणि 77 साली साक्षात इंदिरा गांधींचा पराभव झाला, संजय गांधींचा पराभव झाला. आता त्याच्यानंतर जनता पक्षाचं राज्य आलं, त्यांनी जर नीट व्यवस्थित 5 वर्ष राज्य केलं असतं तर 82 साली ते पुन्हा आले असते निवडून. आता त्यांनी दिवाळखोर राज्य केलेलं इंदिरा गांधी काय करणार? आता त्यांनी दिवाळखोरी करून आता जनता पक्षाचा संबंध देशामध्ये एक कोणी नगरसेवक सुद्धा नाहीये. नगरसेवक नाही, आमदार नाही, खासदार नाही, कोणी नाही आहेत. जनता पक्ष ज्यांनी दुसरं स्वातंत्र्य आलं म्हणून आम्हाला सांगण्यात आलं 77 साली, ते गडप झाले इतिहासामध्ये, पूर्ण मोहेंजोदारोपेक्षा जास्त गडप झाली जनता पक्ष. आता हा जनता पक्ष गडप झाला हे काही इंदिरा गांधींनी केलं? मग इंदिरा गांधीला लोकांनी परत 3/4 बहुमताने 80 साली निवडून दिली. घराणेशाही कशी काय? जनता पक्षाला अभूतपूर्व संधी होती घराणेशाही कायमची नष्ट करायची, ती त्यांनी केली नाही. 1984 इंदिरा गांधींची हत्या झाली. ती हत्या झाल्यानंतर ताबडतोब तुम्हाला पंतप्रधानपदाची जागा भरावी लागते, कारण असं चालत नाही राज्यशकट. म्हणून राजीव गांधी पंतप्रधान झाले. पुन्हा जनतेला संधी होती घराणेशाही नष्ट करण्याची, राजीव गांधींना पाडायचं जानेवारीमध्ये. तर लोकांनी 414 जागा दिल्या राजीव गांधींना. म्हणजे लोकांनी केला ना राजीव गांधी, कुमार केतकरने नाही निवडून दिलं. एकटे कुमार केतकर एवढी कशी मत, एवढं मी बूथ रॅगिंग करू रिगिंग करू शकत नाही. तेव्हा 414 जागा राजीव गांधींना आल्या. 1971 साली इतक्या आल्या, 1980 साली इतक्या आल्या, आणि त्याच राजीव गांधींचा 1989 त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. मग घराणेशाही कुठं आहे? आता शेवटचा मुद्दा, 1989 राजीव गांधींचा पराभव झाला. आज आपण 2014 सालमध्ये आहोत. किती वर्ष झाली? 25. ह्या 25 वर्षामध्ये नेहरू गांधी घराण्याची एकही व्यक्ती कोणत्याही मंत्रिपदावर कोणत्याही राज्यात नाही. कुठे सांगा, गेल्या 25 वर्षात कोण नेहरू गांधी घराण्याचा कोणत्या मंत्रिपदावरती कोणत्याच नाही. मग तुम्ही म्हणाल नाही, पण ते बॅकसीट ड्रायव्हिंग करतात सोनिया गांधी, त्या पाठीमागून आदेश देतात. आणि मनमोहन सिंगांना त्यांनी हे केलंय. आता 1991 राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर 1998-99 पर्यंत जवळजवळ 8 वर्ष सोनिया गांधी राजकारणात काय कोणत्याही व्यासपीठावरही गेल्या नाहीत. बहुतेक लोकांना आठवत असेल इथे की त्या फक्त डोळ्याला गॉगल लावून 2-3 ठिकाणी यायच्या. एकही मुलाखत दिली नाही, एकही सभा घेतली नाही, एकही राजकीय बैठक घेतली नाही त्यांनी 91 ते 98-99. या 8 वर्षामध्ये घराणेशाही कायम गाडून टाकायची संधी सर्व विरोधी पक्षांना, काँग्रेस सकट होती, त्यांनी त्यावेळेला आणायचंच नाही सोनिया गांधींना. सोनिया गांधी राजकारणात माझ्यामुळे आल्या नाहीत, त्या शरद पवार, नरसिंहराव ह्या सगळ्या राजकीय नेत्यांनी सोनिया गांधींच्या घरी जाऊन विनंती केली की 1996 आमचा पूर्ण धुव्वा उडालेला आहे, आता पुन्हा 1998 निवडणूक आल्यात, आमचा पुन्हा धुव्वा उडणार आहे. 1991 राजीव गांधींच्या हत्येनंतर आम्हाला आता कोणी तुमच्या कुटुंबातला, ज्याला तुम्ही घराणं म्हणता, कुटुंबातला कोणी नाहीये, तर तुम्ही आमच्या पक्षात याल का? त्याच्यानंतर त्या सगळ्या लोकांनी एकमताने शरद पवारांसकट त्यांना अध्यक्ष केलं सोनिया गांधींना. आता त्या अध्यक्ष ह्या परिस्थितीत झाल्या. आता ह्या परिस्थितीत त्या अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जर ताबडतोबीनी पक्षबांधणीला काम, पक्षबांधणीचं काम हातात घेऊन 2004 त्यांच्या पक्षाची सत्ता आणली परत, जी 1989 गेलेली होती ती 2004 त्यांची सत्ता नव्हती, ती जर सोनिया गांधींनी आणली असेल, म्हणजे बहुतेकांना मान्य असेल ही घटना ऐतिहासिक आहे, तर मग त्याच्यात सोनिया गांधींची महती फक्त मी नाही ओळखली, जनतेने ओळखली. मग जनतेने जी महती ओळखली ती मी फक्त पेपरात मांडली, त्याच्यामध्ये चमचेगिरी कशी काय होऊ शकते सोनिया गांधींची? अर्थात मगाशी म्हटल्याप्रमाणे या मध्यमवर्गीय दुटप्पीपणाचं हेच लक्षण आहे की 2004 आणि 2009 ह्याच लोकांनी त्यांना निवडून दिलं ना, मी कुठे दिलं एकट्यानी? ह्याच लोकांनी त्यांना बहुमतांनी निवडून दिलंय, म्हणजे बऱ्याच बहुमतांनी. 2009 206 जागा आणि 2004 त्यांचं UPA सरकार, हे लोकांनी निवडून दिलं. मग जी बाई राजकारणातच नव्हती, जी परदेशातून आली, एक छोटासा तुमचा वेळ घेऊन सांगतो, इथे बसलेल्या सगळ्यांनीच मनातल्या मनात फक्त हिशेब करावा आठवणींचा. 1968 एक 19-20 वर्षाची पूर्णपणे अजाण, भारताचं काहीही माहिती नसलेली तरुणी, जी इटालीतनं इंग्लंडमध्ये शिकायला गेलेली आहे, ती इंग्लंडमधून आपल्याकडे लग्न होऊन आली. त्यावेळेला इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या आणि सोनिया गांधींना उत्तम प्रकारे साडी कशी नेसायची याचं सुद्धा ज्ञान नव्हतं, ते इंदिरा गांधींनी त्यांना कसं दिलं याचं त्यांनीच स्वतः वर्णन करून लिहिलेलं आहे.
आता ही बाई अशा पद्धतीने लग्न करून भारतात येते, इटालीची बाई इंग्लंडमध्ये आली, भारतात आली, दिल्लीमध्ये राहिली, भाषा माहिती नाही, ही बाई भारतातल्या सर्वात मोठ्या आणि प्राचीन राजकीय पक्षाची अध्यक्ष होते आणि ह्या पक्षाची कमांड चालवते, हे तुमची किती कडाडून टीका असली तरी कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि ती सुद्धा कोणत्या परिस्थितीत, तर इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर. इंदिरा गांधींची हत्या झालेली ती रक्तबंबाळ अशा अवस्थेतली त्यांचं शरीर मांडीवरती घेऊन त्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये घेऊन गेलेल्या आहेत. माझ्या मते ही जी जखम असेल की ज्या बाईंनी तिला सून म्हणून घरात घेतलं, त्या बाईंची ती अवस्था त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्यांना, आणि त्याच बाईंनी त्याच्यानंतर 7 वर्षांनी आपल्या नवऱ्याची पूर्ण छिन्न विच्छिन्न झालेली बॉडी, छिन्न विच्छिन्न झालेलं शरीर त्यांना ते रड पाहताही आलं नाही हे पाहिलं. असे अनुभव घेतलेली व्यक्ती की ज्यांनी पंतप्रधानपद हाताशी आलेलं नाकारलेलं आहे, या व्यक्तीबद्दल जर कौतुक करायचं तुमचं मन असेल ना, तो तुमच्या मनामध्ये कवडीत की सहिष्णुता नाही आणि हिंदू धर्म सहिष्णु वगैरे गप्पा बंद करू नका. मग तुम्ही त्यांच्या चुकांवर टीका करा, तुम्ही त्यांच्या धोरणांवर टीका करा, तुम्ही त्यांच्या मांडणीवर टीका करा, पण असा अनुभव जी बाई घेते, असा रक्तबंबाळ रक्तरंजित असा अनुभव व्यक्तिगत जीवनात घेते आणि केवळ अख्खा काँग्रेस पक्ष विनंती करायला आला म्हणून पक्षाची धुरा स्वीकारते, ह्या बाईच्या बद्दल जर तुम्हाला टिंगल टवाळी करावीशी वाटत असेल, केवळ इटालियन आहे म्हणून ख्रिश्चन म्हणून, तिचा एक तरी फोटो पाहिला चर्चमध्ये जातानाचा? एक तरी फोटो पाहिलाय का तुम्ही तिचा चर्चमध्ये जातानाचा डोक्यावर टोपी लावून? पण तिचा कुंभमेळ्यातला फोटो तुम्हाला माहिती आहे, तिचा मंदिरातला फोटो तुम्हाला माहिती आहे. ती 100% भारतीय संस्कृतीत मुरलेली आहे. जेवढ्या या मध्यमवर्गातल्या आता अमेरिकेला गेलेल्या स्त्रिया रुजलेल्या नाहीत, तेवढी ती रुजलेली आहे. या मध्यमवर्गीयाच्या ह्या दुटप्पीपणावर टीका करतो मी. सोनिया गांधीवर खुशाल टीका करा, शरद पवारांनी असेल किंवा यशवंत सिन्हानी असेल किंवा कोणी, इटालीमध्ये जाऊन राहावं प्रथम जावई म्हणून किंवा सून म्हणून, आणि इटालीमध्ये जाऊन तिथल्या एका छोट्या शहरातल्या म्युन्सिपाल्टीची निवडणूक लढवावी आणि जिंकून यावं. इटली हा देश आहे, तिथे लोकसंख्या कमी असलेले वॉर्ड आहेत, तिथे निवडून यावं, नगरसेवक म्हणून निवडून यावं, किंवा इटालीच्या प्रमुख राजकीय पक्षाचा अध्यक्ष होऊन दाखवावं. लहान देश आहे, तिथे शक्य आहे. हे जर तुम्हाला शक्य वाटत नसेल तर ही व्यक्ती हे इथे घडवू शकते, हे भारताच्या मोठेपणाचं लक्षण आहे. भारताने ॲनी बेझंटला पण हेच स्टेटस दिलं होतं, फक्त सोनिया गांधीला दिलेलं नाही आहे. ॲनी बेझंट आली होती आयर्लंडमधनं, ॲनी बेझंटला सुद्धा 1907 हे स्टेटस भारताने दिलेलं आहे. भारताचं हे खरं संस्कृती लक्षण आहे की भारत खऱ्या अर्थाने विश्वात्मके देवी मानतो. आत्ताच्या मध्यमवर्गासारखा इथून अमेरिकेला जाऊन तिकडे सागरा प्राण टळमळला म्हणत बसत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सोनिया गांधींबद्दलचं जे माझं प्रेम आहे, असं तुम्ही म्हणता किंवा अनेक लोक म्हणतात मी चमचा आहे काँग्रेसचा किंवा सोनिया गांधींचा, ते त्यांना म्हणू दे. परंतु हे गुण जर तुमच्या लक्षात येत नसतील तर मग तुम्ही असहिष्णुते मान्य करा. मी जास्त सहिष्णू का जास्त चमचा आहे हे मग काय जग ठरवेल, इतिहास ठरवेल. रुचीमध्ये तेंडुलकरांविषयी चालले गाय, त्यातही तुम्ही असं म्हटलं होतं की हिंसा ही वाङ्मयीन प्रतिष्ठा तेंडुलकरने दिली आणि म्हणून त्याच्याविषयीचं प्रतिकूल मत हे तुम्ही तिथे व्यक्त केलेलं होतं. तर हिंसा आणि सध्या जो भारत चाललेला आहे, एकूण एका बाजूला शांतीचा संदेश देणारा भारत अशा प्रकारचा आपण सांगतो आणि दुसरीकडे हिंसेची भगवद्गीताही सांगतोय, तर या दुरेगीवरूनच हे आता पुढचं राजकारण चालणार आहे की काय? त्या विजय तेंडुलकरांच्या लेखाचा जो तुम्ही संदर्भ दिला त्यातला एक लेख तुम्ही म्हणता तो रुचीमध्ये आला होता, तुम्ही आणि अरुण साधूंनी लिहिला होता, ते तेंडुलकरांना पत्र या स्वरूपात होता. परंतु त्याचे संदर्भ थोडेसे किंचितसे वेगळे आहेत, म्हणजे मूलभूत तुमचा प्रश्न चूक नाही आहे परंतु संदर्भ थोडेसे वेगळे आहेत. ते वेगळे असे आहेत की माणसाची मूळ प्रवृत्ती काय ह्या विषयावरती प्रचंड प्रमाणावर संशोधन आणि चर्चा आणि वितंडवाद जगभर चालू आहेत आणि आता तर ते विकोपाला गेलेले आहेत, कारण आता संशोधन पण खूप पुढे गेलेलं आहे. तर माणसाची मूळ प्रवृत्ती काय आणि माणसाचे जे कलह होतात, मग ते घरामधले असतील, समाजामधले असतील, संस्थांमधले असतील, त्या सगळ्या कलहांचं अत्यंत नाट्यमय आणि सर्जनशील असं चित्र विजय तेंडुलकरांनी शांतता कोर्ट चालू असेल किंवा गिधाडे असेल किंवा घाशीराम असेल किंवा सखाराम मॅडममध्ये केलेलं आहे. प्रश्न असा होता की माणसाची मूळ प्रवृत्ती काय, त्याचा शोध घेताना त्यांनी त्या कलहांचा शोध घेतलेला आहे.
त्यामुळे त्याच्यातली सर्जनशीलता ही 100% मान्य करायला पाहिजे. आता प्रश्न येतो तो हा की अशा पद्धतीने एकदा विचार केल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीने म्हणजे तेंडुलकरांनी त्यावेळेला एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं की माणसाची मूळ प्रवृत्ती हिंसेची आहे, तर आता ही प्रवृत्ती असं म्हणायला एका चर्चेमध्ये जरूर अधिकार आहे एखाद्याच्या संशोधनातून आला असेल तर, परंतु दुसरा एखादा मनुष्य असं म्हणू शकेल की ती हिंसेची प्रवृत्ती आहे हे लक्षात घेऊन तिचं परिवर्तन करायला जे प्रयत्न होतात अहिंसेच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये महात्मा गांधी एक मोठे आहेत आणि त्याच्यातनं पण खूप गोष्टी निर्माण झाल्या आहेत. आणि गांधीजींनी लिहिलेलं आहे की आपली मूळ प्रवृत्ती ही हिंसेची नाही, आपण हिंसेच्या दिशेने जातो ते आपल्या मुख्यतः सर्व्हायवल इन्स्टिंक्टनी, आणि सर्व्हायवल इन्स्टिंक्टनी ऑल ॲनिमल्स टर्न व्हायलंट, परंतु वी आर ह्युमन बिईंग्स, वी हॅव अ डिफरंट काइंड ऑफ कॉन्शियसनेस, वी आर द ओनली पीपल हू कॅन ग्रो इव्हॉल्व इन टू समथिंग मोर दॅन बेसिक ॲनिमल इन्स्टिंक्ट. मूळ जी काही प्राणी, आपण प्राणीच आहोत मनुष्य म्हणजे, त्यामुळे प्राण्यांमध्ये असलेल्या सगळ्या आपल्याला या संवेदना आहेत, त्याच्यातनंच हिंसा पण आहे, परंतु त्याच्यावरती मात करण्याची क्षमता ही माणसामध्येच आहे. कारण प्राणी ज्यावेळेला हिंसा करतात ते त्या स्वाभाविक, त्यांना आपण हिंसा करतो ह्याचं पण भान नसतं किंवा त्यांना जाणीव नसते त्याची, पण माणूस ज्यावेळेला हिंसा करतो तेव्हा त्याला माहिती असतं आपण काय करतोय, आणि मग तरीही तो ती हिंसा करतो. पार करता येते का ह्याच्यावरती गांधीजींचा विचार होता, आणि ती पार करण्याबद्दल ची जी चर्चा, ती जी बॉर्डर लाईन आहे, त्या बॉर्डर लाईनवरती तेंडुलकरांचे आणि ह्या विचाराचे मतभेद होते. त्या बॉर्डर लाईनमध्ये, त्या बॉर्डरच्या पलीकडचा जो विचार होता त्याचे समर्थक आम्ही होतो. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एकदा मी भूमिका घेतली की मग ती भूमिका मी पूर्ण तडीला नेण्याच्या पद्धतीने वाद घालतो. झी 24 तास एक पाऊल पुढे.